आमच्या राज्याचे अधिकृत धोरण समाजवादी आहे, म्हणून समाजवाद हा शब्द आम्ही हेतुपुरस्सर वापरतो। परंतु समाजवादाबद्दल आम्ही बोलावयास लागल्यानंतर काही माणसांना अगदी अवघडल्यासारखे वाटू लागले। त्यांना असे वाटू लागले की हे लोक समाजवादाबद्दल बोलावयास लागले तर आमचे सगळे संपलेच, आम्ही मग काय बोलावयाचे। परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की त्याचा समाजवाद वेगळा आहे आणि आमचा समाजवाद वेगळा आहे। आम्ही जो समाजवाद मानतो तो त्यांच्या समाजवादासारखा नाही। ते म्हणतात त्यांचा समाजवाद खरा आहे, त्यांचा समाजवाद त्यांना लखलाभ होवो। समाजवादाची आमची जी कल्पना आहे ती मी येथे मांडतो। पहिली गोष्ट म्हणजे आम्ही लोक ग्रंथनिष्ठ नाही। मार्क्स काय सांगतो ते पाहून आणि त्यावर बोट ठेवून चालणारे ग्रंथनिष्ठ लोक आम्ही नाही। मार्क्सने सांगितलेले सगळे खरे आहे असे आम्ही मानित नाही। ग्रंथात सांगितलेले सगळेच खरे नसते असे स्वतः मार्क्सनेच सांगितले आहे। मी मार्क्स थोडाफार वाचला आहे, मी त्यातील तज्ज्ञ आहे असे मी म्हणत नाही। पण असे एक वय असते की ज्यावेळी मनुष्य असे ग्रंथ वाचतोच त्याप्रमाणे मी देखील मार्क्स वाचण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला। त्याचे काही दृष्टिकोन बरोबर असून त्यांच्याकडे कोणता आधुनिक माणूस दुर्लक्ष करू शकेल, पण तत्व म्हणून त्याने सांगितलेली समाजवादाची कल्पना सगळीच खरी आहे असे म्हणता येणार नाही। हिंदुस्थानातील समाजवादाची संकल्पना हिंदुस्थानातील जनतेच्या विशिष्ट अनुभवावरच आधारावी लागेल। आर्थिक विकास आणि आर्थिक परिवर्तन यांची अत्यंत वेगवान प्रक्रिया येथे सुरू झाली असताना दुनियेच्या इतिहासामध्ये अशाच परिस्थितीत इतर लोकांना जे धडे शिकावे लागले त्यांची पुनरावृत्ती आम्ही येथे करू इच्छित नाही। आमच्या देशात अर्थरचनेची, आर्थिक शक्तीची जी एक नवीन वेगवान गती सुरू झाली आहे, तिला इतर देशांना अशा परिस्थितीत शिकावा लागलेला अनुभव लक्षात घेऊन आमच्या देशाच्या विशिष्ट परिस्थितीला अनुरूप अशा पद्धतीचे वळण आम्ही देणार आहोत। आमच्या त्या सगळ्या प्रयत्नांच्या पाठीमागे खाजगी नफ्याचा जागी सामाजिक नफ्याचा पाया अधिक घट्ट करण्याचा आमचा खरा उद्देश आहे। यासाठी दोन मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे। मला एवढेच सांगावयाचे आहे की समाजवादाच्या दिशेने आज आम्ही दोन पावले टाकली आहेत, परंतु अजून 150 पावले आम्हाला टाकावयाची आहेत।